एकत्र खेली मेली ने या असोसिएशन चा लाभ घ्यायला हवा अशी माझी प्रांजल आणि प्रामाणिक भूमिका आहे। खऱ्या अर्थाने संयोजन कमिटी चांगले तुम्हाला व्यासपीठ निर्माण करून देते, त्यांना सहकार्य करणे तुमचं गरजेचं काम आहे, ते तुम्ही कराल एवढाच माफक आशावाद व्यक्त करतोय आणि जातोय सामन्याकडे। चालू सामना कापडे खुर्द विरुद्ध गोलेगणी, नाणेफेक जिंकून प्रथमता गोलेगणी संघाने क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे। झालेल्या सामन्याचा सामनावीर विनोद याला मी विनंती करतो की त्यांनी समालोचन कक्षात यायचं आहे। पहिला चेंडू एकेर धावसंख्येसाठी, या एकेर धावसंख्येने धावसंख्येचा श्री गणेशा होतोय। एक चेंडू एक धाव शाहीकेंडला रोहन, नौ शाहीकेंडला योगी, तर गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय संकेत। संकेतचा दुसरा चेंडू, उलटा स्वरूपाचा चेंडू, चेंडू जातोय गरकन सी मारेशा पार, षटकार। चुकीचा चेंडू आणि त्याचा चांगला प्रचार घेतोय तो रोहन। झालेल्या सामन्याचा सामनावीरचा किताब विनोद, श्री मंगेजदा बेलोसे पुरस्कृत करतायत विनोदला। पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव स्वरूपाचा चेंडू। तीन चेंडू आणि धावसंख्या मात्र स्थगित धावसंख्या आहे ती सात, तीन चेंडू सात धावा। पुढचा चेंडू संकेतचा, आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू जातो सीमारेषा पार सहा धावांसाठी फरार। या सहा धावांनी पुन्हा एकदा धावसंख्या जाते डबल फिगर मध्ये, धावसंख्या होते संघाची तेरा, चार चेंडू आणि तेरा धावा। वैयक्तिक दोन षटकार ठोकून मैदानात सज्ज आहे तो सलामीर फलंदाज रोहन। चार चेंडू तेरा धावा, चेंडू क्रमांक पाच, पाहूया काय घडतंय पुढच्या चेंडूवर। आता मात्र सुरेख कमबॅक करतोय तो संकेत, निर्धाव स्वरूपाचा चेंडू, धावसंख्या तेरा। एक चांगली फलंदाजी पाहायला भेटते ते कापडे खुर्द संघाकडून, नेहमीच योगीदादा आणि रोहन याच्याकडून। पुढचा चेंडू संकेतचा, मारा करतो रोहन, पुन्हा एकदा उलटा स्वरूपाचा चेंडू आणि चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार, चार धावांसाठी। या चार धावांनंतर धावसंख्या पोहोचते ती सतरा, 70 ऑन अ स्कोरबोर्ड। एका षटका अखेर धावसंख्या आहे ती सतरा, थोडस महागडं षटक पडलं ते संकेतचं। पहिल्या षटकात दोन षटकार आणि एक चौकार येतोय, आक्रमक स्वरूपाची फलंदाजी करतोय तो रोहन। एका षटका अखेर सतरा धावा, वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतो तो गोलंदाज प्रणव। शाहीकेंडला सज्ज आहे आक्रमक अष्टपैलू खिलाडू योगी दादा। प्रणवचा पहिला चेंडू, सलामीर फलंदाज, मागच्या सामन्यात तुफानी फले फलंदाजी केली होती, पुन्हा एकदा त्याचाच परिक्रमा दिसतोय, चेंडू जातोय सीमारेषा पार षटकार। अप्रतिम फलंदाजीचं प्रदर्शन पाहायला भेटतंय आजच्या दिवसात योगी दादा यांच्याकडून।
धाव संख्या जाते थी 23 ऑन स्कोरबोर्ड अर्थात 23 धावांवर। प्रणवच्या पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारतोय तो योगी दादा। आतापर्यंत 3 षटकार आलेत त्या 7 चेंडू मध्ये। चांगला फॉर्म दिसतोय तो योगी दादाचा। मागील सामन्यात सुद्धा एक चांगली आक्रमक फलंदाजी करताना पाहायला भेटलेत। पुन्हा एकदा प्रणव सज्ज होतोय चेंडू क्रमांक 2 टाकायला, परंतु समोर आहे आक्रमक धडाकेबाज फलंदाज योगी दादा। पुढचा चेंडू, आता मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषा पार। षटकार बॅक टू बॅक 2 षटकार येत आहेत। गणेश मालू सर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे। 3 चेंडू आणि 3 षटकार, पाहूया संधीचं सोनं होतंय का। योगिदासाठी पुढचा चेंडू प्रणवचा, आता मात्र चेंडू जातोय अतिरिक्त स्वरूपाचा। अजून सुद्धा संधी मात्र कायम आहे। धावसंख्या वाढते, धावसंख्या होते संघाची 30। 2 चेंडू, धावसंख्या 30। पाहूया तिसरा षटकार येतोय का, आणि आला गेला चेंडू सीमारेषा पार। अप्रतिम फलंदाजीचा प्रदर्शन गणेश मालू सर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक लागू। योगेश शेलार उर्फ योगी दादा, अप्रतिम फलंदाजी। धावसंख्या मात्र पुढे जाणार आहे, धावसंख्या होते 36, 36 ऑन स्कोरबोर्ड। चांगली फलंदाजी, अध्यक्ष चषक या पहिल्या दिवसातील। आता मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका, परंतु एकेर धावसंख्येसाठी चेंडू जातोय आणि या एकेर धावसंख्येने धावसंख्या पुढे जाते, पुढे सरकते। धावसंख्या होते 37। अप्रतिम फलंदाजी पाहायला भेटते सलामीवीर फलंदाज रोहन आणि योगी दादा यांच्याकडून। आता मात्र अपील करण्याचा प्रयत्न आणि पंच बाद घोषित करतायत रोहन याला। मोठा झटका लागतोय तो रोहन याच्या स्वरूपात, कापडे खुरते या संघाला। धावसंख्या 37, बॅटची कडा घेतली होती चेंडूने, प्रणवने अप्रतिम चेंडू टाकला होता, चेंडू पडल्यानंतर आत आला आणि मोठा झटका लागलाय तो रोहनच्या स्वरूपात। पाहूया प्रणवचा पुढचा चेंडू, चेंडू क्रमांक 5 ना, चेंडू क्रमांक 6 शेवटचा चेंडू। डावखुरा फलंदाज स्ट्राइक एंडला अजित, गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो प्रणव। अजित याने जर 3 षटकार ठोकले तर त्याला मंगेशदादा बेलोसे यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे। पाहूया संधीचं सोनं होतंय का 5000 रुपयासाठी। अजित काय करतो आपल्या संघासाठी। प्रणवचा पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू, परंतु पंच 6 साधतायत। तत्पूर्वी आपण जाऊया धावपळकावर। पहिल्या षटकात 2 षटकार आले होते, दुसऱ्या षटकात एकूण 3 षटकार आलेत, तेही योगेश शेलार अर्थात योगी दादा यांच्या फलंदाजीतून। 3 चेंडू 3 षटकार आणि गणेश मालू सर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालंय ते योगेश शेलार यांना। अजितसाठी पुढचा चेंडू आणि चेंडू जातोय गर्रकन सी मा रिषा पार, षटकार।
आता मात्र चांगली फलंदाजी करतोय तो डावखुरा फलंदाज अजित। दोन षटकाखेर धावसंख्येचा विचार केला तर मित्रांनो धावसंख्या पोहोचते ती 43 ऑन अ स्कोरबोर्ड। ओके आता झालेल्या माहितीनुसार जर योगेश शेलार आणि अजित दादा यांनी तीन चेंडू तीन षटकार मारले तर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपसचिव रुपेश जाधव तसेच काळकाई नावडे क्रिकेट संघाचे संघमालक यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे। पहिला चेंडू चेंडू जातोय तिसरा धावचा प्रयत्न आहे आणि प्रयत्न होतो यशस्वी। या 13 धावसंख्येने धावसंख्या धावून फुटणार आहे ती 46 ऑन अ स्कोरबोर्ड। तर मी सांगत होतो की काळकाई नावडाई अजित याला संधी आहे ती 5000 रुपये पारितोषिक प्राप्त करण्याची। पहिला षटकार आलाय त्यांच्या फलंदाजीतून। पहिला पुढचा चेंडू गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय वैभव वैभवचा दुसरा चेंडू मंगेश दादा बेलोसे यांच्याकडून 5000 रुपये। त्याचप्रमाणे रुपेश जाधव काळकाई नावडाई क्रिकेट संघ पलचेल या संघाचे संघनायक यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचे पारितोषिक। आता मात्र लेग बाईच्या स्वरूपात हा एक धावा धाव फलकावर येतोय चांगली गोलंदाजी करतोय तो गोलंदाज वैभव। सुरुवातीच्या दोन चेंडू मध्ये कोणताही मोठा फटका आला नाही तो वैभवच्या गोलंदाजीत। पुन्हा एकदा सुंदरशी गोलंदाजी बांधून ठेवलंय ते आक्रमक फलंदाज योगेश शेलार आणि अजित याला। तीन चेंडू धावसंख्या धावून पोहोचते ती संघाची 48 ऑन स्कोरवर अर्थात 48 धावा। वैभवचा पुढचा चेंडू उलटा स्वरूपाचा चेंडू होता परंतु लॉंगॉनच्या दिशेने केवळ एकेर धावसंख्येसाठी जाणार आहे। या एकेर धावसंख्येकडे धावसंख्या जाऊन पोहोचते ती 49 ऑन स्कोरबोर्ड अर्थात 49 धावा। अर्धशतकाच्या केवळ एका धावा पाठीमागे आहे तो कापडे खुर्द संघ। पुढचा चेंडू आता मात्र चेंडू जातोय 6 धावांसाठी सीमा रेषापार फरार अप्रतिम फलंदाजीचा प्रदर्शन पाहायला भेटतंय ते योगेश शेलार यांच्याकडून। या षटकार अखेर धावसंख्या आहे ती संघाची 55 ऑन स्कोरबोर्ड 55 धावा। पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसलाय एकेर धावसंख्येने धावसंख्या पुढे जाते पुढे सरकते धावसंख्या होते संघाची 56 धावा 56 ऑन अ स्कोरबोर्ड। तीन षटका अखेर चांगली फलंदाजी पाहायला भेटते ती सलामीर फलंदाज योगी उर्फ योगेश शेलार। षटक क्रमांक 4 आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो गोलंदाज गोलंदाज नेम वैभव। वैभव शाईकेनला आक्रमक फलंदाज योगी। आता मात्र चेंडू जातोय गगनचुंबी सीमा रेषा पार षटकार। पहिला षटकार येतोय तो पहिल्या चेंडूवर आक्रमक स्वरूपाची फलंदाजी। चेंडू क्रमांक दुसरा पाहूया काय घडतंय। आता मात्र पंच दंडित करणार गोलंदाजाला
या एक धाव संख्या ने धाव संख्या जाते है ती संघाची वाइड सिक्सटी थ्री ऑन स्कोर बोर्ड त्रेसष्ट धाव धाव प्रकार पहायला भेटतात। पुन्हा एकदा चेंडू जातो बॅक टू बॅक सीमा रेषा पार षटकार पाहूया। गणेश माळसरे यांच्याकडून 1000 रुपये जाधव यांच्याकडून सुद्धा 500 रुपये तो पारितोषिक लागू आहे। पाहूया काय होतं। तिसरा चेंडू आता मात्र संधी उकलेली आहे। एक धाव घेतलेला आहे दुसरी धाव सुद्धा पूर्ण। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता। चांगली संधी होती परंतु अपयश पदरात येत आहे। परंतु धाव संख्या मात्र पुढे जाणार आहे। धाव संख्या होती ती संघाची 72 ऑन स्कोर पण 71 चुकीची दुरुस्ती। 71 धाव धाव फलकार पाहायला भेटतात। पुन्हा एकदा फुलटा स्वरूपाचा चेंडू होता परंतु पंचान नो चेंडू घोषित करतायत। गोलंदाजाला दंडित करतायत। 72 फ्रीड ची संधी आहे ती योगी दादा याला। फ्रीड ची संधी चेंडू क्रमांक चौथा चेंडू क्रमांक चौथा। आता मात्र पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू होता। एक धाव घेतली जाते आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार। आक्रमक स्वरूपाची फलंदाजी अप्रतिम फलंदाजी पाहायला भेटते ती सलामीर फलंदाज योगेश शेलार यांच्याकडून। धाव संख्या मात्र पुढे जाणार। धाव संख्या होती संघाची 76। एक धाव घेतली जाते या एक धाव संख्येने धाव संख्या पुढे जाते। धाव संख्या होती ती संघाची 77 77 ऑन अ स्कोर बोर्ड। पुन्हा एकदा अजित सज्ज होतोय। पुन्हा एकदा फुलटा स्वरूपाचा चेंडू चुकीला माफी नाही। चेंडू जातो सीमा रेषा पार 6 धावांसाठी। आता मात्र धाव संख्या पोहोचते ती 83 ऑन अ स्कोर बोर्ड। पुन्हा एकदा मोठी धाव संख्या उभारण्यात कापडे खुर्द। हा संघ यशस्वी झालेला आहे। 83 धावा केलेल्या आहेत। 84 धावांचं आव्हान आहे ते गोळेगणी संघाला। पाहूया काय घडतंय काही बिघडतंय। वैयक्तिक 47 वैयक्तिक 47 धावांवर खेळत होता तो योगेश शेलार दादा सलामीर फलंदाज। गणेश माळुसरे यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक गुगल पे च्या स्वरूपात योगेश शिलार दादा यांना प्राप्त होतंय। 2 चेंडू 2 षटकार मारले होते। पुन्हा एकदा 1500 रोख प्राइज कमवण्याची संधी होती परंतु तिसरा चेंडू हवेत होता। संधीच सोनं करता आलं नाही। अपयश पडलं पदरात। 83 धावा 84 धावांचं मोठं आव्हान आहे ते गोळीगणित संघासमोर। पाहूया काय घडतंय मैदानात। यानंतरचा आवाज व्हॉइस ऑफ डोंबिवली विनोद दादा पाटील सर यांचा।
थैंक यू वेरी मच सूरज. जाऊया मॅचच्या दिशेने. कापडे खुर्द वर्सेस गोळीगडी मध्ये सामना सुरू आहे. ही उप उपांत्य फेरीची लढत आहे आणि चरी संघ मात्र आपण पाहिला तर उपांत्य फेरीमध्ये क्वार्टर फायनलमध्ये दाखल झालाय. माफ करा, भैरवनाथ देवळे हा संघ आज सकाळी आपण पाहिला 8 संघातून पहिल्या गटातून पुढे सरकलाय. उपांत्य फेरीमध्ये दाखल झालाय आणि आता मात्र मैदानावरती आपण पाहताय तर कापडे खुर्द आणि गोळीगणीमध्ये सामना सुरू आहे. चौऱ्याऐंशी धावा करायचे आहेत. ओ पहिला चेंडू फन्नाट वेगाने योगी आहेत. मागच्या सामन्याचे सामनावीर, भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा केलेले आणि एक अष्टपैलू खेळाडू म्हणून नेहमीच खूप चांगली कारकीर्द राहिलेली आहे. आणि मागच्या सामन्यात देखील आपण पाहिलं तर 47 धावा केल्या होत्या आणि या सामन्यात देखील 47 धावा केल्या. मागच्या सामन्यात देखील मॅन ऑफ द मॅच होते, 43 धावा केल्या होत्या तेव्हा. आणि गोलंदाजी खूप सुरेख होती. सातत्यपूर्ण खेळ काय असतोय दाखवत असताना योगी. हा चेंडू यावेळेस मात्र दिशाहीन चेंडू लेग स्टंप सोडून जाणारा अत्यंत वेगवान चेंडू होता. यष्टीरक्षकाला देखील थोडीशी इजा होते. जोराने या चेंडू आदळला हातावरती. व्हाईटचा इशारा आलाय. धावसंख्या धावपळ करते आपण पाहतायत एक. व्हाईटच्या स्वरूपानेही एक धाव आलेली. अकाउंट ओपन झालंय. हो यावेळेस चेंडू आत आल्या. पडल्यानंतर ऑन साईडला पूल करायचं होतं, टायमिंग व्यवस्थित झालं नाही. लेग बायचा इशारा येतोय. शरीराचा वेद घेतला होता या चेंडूने. गोळीगणी संघाने देखील एक सामना जिंकला होता. घागर कोंड या संघाला पराभूत केलं होतं आणि आता मात्र त्यांची गाठ आहे कापडे खुर्द या संघाची. कापडे खुर्द संघाची जर आपण पहिल्या सामन्याचा विचार केला तर जबरदस्त बॅटिंग केली होती. 78 धावा कुठल्या होत्या आणि या सामन्यामध्ये त्याहीपेक्षा जास्त धावा, 83 धावा. म्हणजे बॅटिंग फलंदाजी हे त्यांचं बलस्थान आहे आणि दोन्ही सामन्यामध्ये त्यांनी दाखवलेले. गोलंदाजी सुरेख होताना आपण पाहिली. मागचा सामना देखील मोठ्या फरकाने जिंकला. हो यावेळेस मात्र चेंडू फिरकावलाय. वाईड इश्लॉंगांच्या वरून भरपूर लांब पल्ल्याचा हा षटकार. तर गणेश मालुसुरे याचकडून पारितोषिक आलेले. तर 3 सलग षटकार लगावले होते. तर योगेश शेलर उर्फ योगीला 1000 रुपये देण्यात आले. गुगल पेचा जमाना आहे, फोन पेचा जमाना आहे आणि हल्ली बरेच जण खिशात कॅश ठेवतच नाहीत. हो यावेळेस मात्र ओव्हर द बॉलर हेड लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जॅज करतोय. तिथे झाले चूक, प्रयत्न खूप चांगला होता, प्रयत्नानं आला अपयश. मात्र बघूया पंचांचा इशारा काय येतोय आणि हा षटकार आलेला आहे. गोलंदाजी मार्को योगी इथे मात्र सलग 2 षटकार आलेत. फलंदाजी करत असताना संकेत आणि त्याचबरोबर वैभव देखील पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती. मॅन ऑफ द मॅच होते आणि वैभव देखील या ठिकाणी दाखवून देत आहेत की जरीही 83 धावा असली तरी देखील चेस करण्याची ताकद आम्हीही ठेवतो. आणि त्याच अनुषंगाने योगीवरती हल्ला चढवला जातोय. सलग 2 चेंडू 2 षटकार आलेले. एक जबरदस्त कॉन्टेस्ट. हो यावेळेस मात्र भरपूर लांब आणखीन एक दिमागदार रुबाबदार शानदार षटकार. सलग 3 चेंडू मध्ये 3 षटकार. वैभवने मात्र इरादा स्पष्ट केलेला आहे. तुम्ही मारलेत आम्ही सुद्धा मारणार. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी बारी. तर बघा पारितोषिकांची लयलूट दोन्ही बाजूने होते. वैभव मोरे याचकडून 1000 रुपयाचं पारितोषिक वैभवसाठी. म्हणजे एका वैभवने दुसऱ्या वैभवची वैभवशाली फलंदाजी पाहून पारितोषिक जाहीर केले. 3 षटकार लगावले. 1000 मगाशी योगीसाठी पारितोषिक आलं होतं 1000 रुपयाचं. पहिले षटक संपले, 21 धावा आलेले. 84 करायचे आहेत म्हणजे आपण जर पाहिला तर प्रति षटकामागे 21 चीच गरज आहे आणि 21 आलेले आहेत. जरी पहिल्या षटकात 21 आले तरी अजूनही भरपूर धावा करायचे आहेत. म्हणजे अजूनही आपण पाहिलं तर 63 धावांची अजूनही गरज आहे. आस्किंग रेट 21 आहे. मात्र बघूया वैभव कशा प्रकारे सामना करतोय. लक्ष कठीण आहे, अशक्य मुळेच नाही. गोलंदाजी मार्को गोलंदाजी येत आहेत.
रोहन बघूया रोहन कमबॅक करून देतोय का। योगेश षटक महागडे ठरला, अत्यंत महागडे ठरला, 21 धावा आलेले आहेत। आता सोपान मोरे याचकडून पारितोषिक आले, या षटकात जर 3 षटकार लगावले तर 2000 रुपये। ओ यावेळेस चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय, वळणारी वाट आणि वळणारा चेंडू नेहमी घातक असतो आणि क्रिकेटमध्ये एक सोपं तत्व आहे, चेंडू बाहेर निघणारा, बाहेर निघणारा चेंडू नेहमीच फलंदाजांना अडचणीत आणतो आणि हे चित्र आपण मैदानावरती पाहिलं। जो वैभव मात्र मागच्या सामन्यात आक्रमक होता त्याला पहिल्या चेंडूवरती शांत ठेवले। ओ यावेळेस मात्र दिशेपासून भरकटलेले आहे, मागच्या चेंडूचा जर आपण टप्पा पाहिला तर मिडल स्टंपवरती होता, हा चेंडू ऑफस्टंपवरती पिचिंग झाल्यानंतर बाहेर निघाला, खूप जास्त बाहेर, व्हाईटचा इशारा येतोय। अत्यंत योग्य निर्णय पंचांचा, गुड डिसिजन। धावसंख्या धावपलकावरती 22। गणेश मालुसरे याचकडून गणेश मालुसरे याचकडून वैभवसाठी पारितोषिक आहे 1000 रुपयाचं। 3 चेंडू 3 षटकार लगावले आहे, नंतरही पारितोषिक आलेले, त्यांचं मनापासून आभार व्यक्त करूया। कारण पैसा हा भरपूर जणांकडे असतो पण देण्याची दानद ही फार कमी लोकांची असते। ओ क्लीन बॉल, वैभव परततोय, काय कमबॅक आहे, गोल्डन बॉल, फलंदाज बाजू गोल्डन विकेट पाहायला मिळते, वैभवला परतावा लागेल। वैभवने चिंता वाढवली होती, जरी 83 धावा लागावल्या होत्या कापडे खुर्दने, मात्र वैभवने देखील इथे आक्रमकतेने सुरुवात केली होती आणि आता मात्र जल्लोष बघा, ज्या प्रकारे सचिन तेंडुलकर बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन सेलिब्रेशन करतात तशाच प्रकारचं सेलिब्रेशन मैदानामध्ये पाहायला मिळतं। वैभवला बाद केल्यानंतर आता मात्र आनंद साजरा केला जातोय, काय गोलंदाजी करतोय रोहन मात्र। धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहताय 22। नवीन फलंदाज स्वप्नील येत आहेत, वैभव बाद झालाय, खूप मोठं यश प्राप्त केले रोहनने, वैभवला बाद केले। दोन धावांची पेनल्टी म्हणजे दुष्काळा 13वा महिना। रूल्स माहीत आहेत, पहिला सामना खेळत नाहीयेत, दुसरा सामना आहे, पण तरी नियमांचं उल्लंघन का केलं जाते हा प्रश्न आहे। टार्गेट आता 2 वाढणार, हा चेंडू यावेळेस लॉंग अपच्या दिशेने, एकच धाव, स्ट्राइक ला येतो फलंदाज यावेळेस संकेत। पाठची खळा लागली आहे, चेंडू भवऱ्यासारखा फिरतोय तिथल्या तिथे, सिली मिड ऑफला चेंडू गेला, एसटी रक्षक योगीने चेंडू उचलला, डॉट चेंडू येतोय आणि 21वा पहिल्या षटकानंतर आल्या, षटकात आल्यानंतर आता मात्र कुठेतरी धावसंख्येवरती प्रतिबंध लावला जातोय, धावांचा गतिरोधक बनून आला हा रोहन आणि त्याने मात्र इथे वैभवला बाद केला आणि हा चेंडू अवश्य तर फायनलच्या दिशेने। 2 धावा पूर्ण होत आहेत, व्हाईटचा इशारा आलाय पंचांचा, 1+2 3 धाव 3 धावा मिळतील आणि धावसंख्या धावपलीकडे आपण पाहत आहे 26 धावा। हो हुक केलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू गेलाय, क्षेत्ररक्षक होते, चेंडू अगदी त्यांच्या समोर पडला आणि पडल्यानंतर त्याने उसळी घेतली डोक्यावर ना, तो चेंडू सीमारेषा गाठतोय आणि अशा प्रकारे हा चौकार येतोय। धावसंख्या धावपलकावरती आपण पाहत आहेत 30 धावा, 86 धावांची गरज आहे, 2 धावांची पॅनली लागलेली आहे, 84ची गरज होती पण 2 धावा आता मात्र इथे जास्त कराव्या लागतील आणि 30 धावा झाल्यात, म्हणजे अजूनही आपण पाहत 56 धावांची गरज आहे, 12 चेंडू 56 धावा।
यावेळेस फ्लायटेड चेंडू होता, फिरकी आक्रमण या ठिकाणी सुरू केले. पहिला चेंडू डॉट येतोय. मागच्या षटकाची नव्हे तर पहिल्या षटकाची सुरुवात देखील डॉटने झाली, दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील डॉटने झाली, तिसऱ्या षटकाची सुरुवात देखील डॉटने होते. ओ पायात होता चेंडू ऑन साईडला, फ्लिक केलंय बॉटरमॅनचा सुरेख वापर. षटकार पंचांचे दोन्ही आता आकाशाकडे. नाव संख्या धावपळीकडे आपण पाहता येते कोणा 36. अजित पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राउंड द विकेट. हा चेंडू मात्र खूप सुरेख होता, चांगलं कमबॅक. आधीचा चेंडू अगदी बॅटच्या रडारमध्ये होता, बॅटच्या खाली होता, ओव्हर पिच होता, पण हा चेंडू थोडासा दूर ठेवला, दुरून हा चेंडू वळवलाय. पुन्हा एकदा खूप चांगली गोलंदाजी होते. आता मात्र सूर गवसलाय, कारण एक षटकार आल्यानंतर त्या षटकारातून बोध घेतला आणि आता मात्र चेंडू थोडा दूर ठेवतायत, फलंदाजापासून बाहेर काढतायत. अशा प्रकारे हा चेंडू देखील डॉट, सलग तीन चेंडू डॉट या षटकात, एकूण चार चेंडू डॉट आले. एक षटकार आलाय, चांगलं कमबॅक षटकारानंतर गोलंदाज यावेळेस मात्र टॅप करतायत. कुठल्या प्रकारची धाव या ठिकाणी नाहीये, कारण नकार दिलाय संकेतने आणि संकेतला स्ट्राईक हवी होती. आणि या षटकात पाच चेंडू डॉट, एक षटकार आला, सहा धावा आलेले आहेत. अंतिम षटक घेऊन आलेले आहे जयराम. आता मात्र औपचारिकता शेष आहे. ओवर द विकेट. ओ यावेळेस क्लोज किपिंग करतात योगी. डॉट चेंडू येतोय, फक्त औपचारिकता आता शेष राहिलेली आहे. 50 धावा जुनी करायचे आहेत. पाच चेंडूमध्ये आणि क्रिकेटमध्ये सहापेक्षा मोठा फटका नसतो, त्यामुळे हा सामना फार अशक्य आहे जिंकणं, ते म्हणजे गोळगणी या संघासाठी. सलग चार चेंडू डॉट यानंतर आपण पाहताय वेल प्लेट कापडे खुर्द संघ. आणि आता मात्र कापडे खुर्द आणि सरू ए मध्ये सामना असेल. तर वैभवला हॅट्रिक षटकार सलग तीन लगावल्याबद्दल गणेश माळुसरे याचकडून 1000 रुपये गुगल पे करण्यात आलेले. ते पोलादपूरला आहेत, पण नक्कीच तिथूनही त्यांचं प्रेम खेळाडूंवरचं पाहायला मिळतंय आणि खेळाडूच्या चांगल्या खेळाचं ते कौतुक करतायत, पारितोषिक देत आहेत, त्यांचंही आपण कौतुक करायला हवं. तर पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच, मागच्या सामन्याचा हिरो जो ठरला होता योगी, तोच या सामन्याचा हिरो आहे योगेश शेलार उर्फ योगी. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी मी या निळजेपाडाचे केसर गावचेच कैलास गायकर, खरं तर अशी समर्थ कृपा गणेश मंडप डेकोरेटचे सर्वे सर्व आहेत आणि त्यांचंच हे सर्व आपण व्यासपीठ ज्याने तयार केलं आहे आणि त्यांच्याच चेअर्स आहेत आपण या ठिकाणी पाहतोय. असे आमचे कैलास दादा गायकर यांच्या शुभाचे मानदमाचा पुरस्कार दिला जातोय.
सरेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे व आमंत्रित केले यावेळेस कापडे खुर्दला फिल्डिंगसाठी. फिल्डिंग करायची आहे, त्यांनी बॅटिंग घेतली आहे. चला बघा अंधार होईल, तुम्ही घाई करा या मॅचला. तुम्हाला सेकंड इनिंगला बॅटिंग करायची याची काळजी घ्या.